आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. MIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानंतर रजाकारी MIMच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती श्री संभाजीनगर ते मुंबई जो मोर्चा काढला त्या मार्गाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर असे नाव असलेल्या फलकावर काळे फासले. याच्याच निषेधार्थ मिरज महाराणा प्रताप चौक येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळला. यावेळी मिरजेतील हिंदुत्ववादी नेते उपस्थित होते. यावेळी आम्ही शुभक्त संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तथा माजी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विकासदादा सूर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख शिंदेगडाचे विजयदादा शिंदे, हिंदू एकता आंदोलनचे शहर प्रमुख सोमनाथ गोटखिंडे, त्यासोबत सूर्यकांत शेंगणे, प्रकाश जाधव, अरविंद दीक्षित, इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. इम्तियाज जलील व MIM पक्षामार्फत मुंबईमध्ये जे त्यांचं निषेध आंदोलन करण्यात येत होतं ते आंदोलन करून परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी नगर म्हणून जे फलक होते, जे माइलस्टोनचे दगड होते, त्यावर जे नाव लिहिलं होतं त्याला काळा फसण्याचा निंदनीय प्रकार या MIM पक्षाकडून हे इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकाकडून करण्यात आला. त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी या MIMचा आणि इम्तियाज जलीलचा पुतळा आज मिरजेतील तमाम हिंदुत्ववादी संघटनांमार्फत इथं जाळण्यात आलेला आहे, त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. यांच्यामध्ये जर का एवढाच दम होता तर मुंबईला जात्यावेळी अशी काहीतरी घटना केली असते तर मुंबईतनं एक सुद्धा माणूस परत पाठवून दिला नसता, एवढ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये ताकद आहे. यांचा फॅडपणा, यांचा पळपुडेपणा, हे नाबळल्यासारखं रात्रीचं बोर्डाला काळ पासून हे केलेलं आहेत. यांचा आम्ही धिक्कार निषेध करतो, विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, सरकारला विनंती करतो की असल्या या भंपक MIM पक्षाच्या इम्तियाज जलील व त्याच्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करून यांना अटक करावी ही आमच्या मार्फत सगळ्यांच्याकडनं मागणी आहे. कोणाचे रक्षक संभाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे, त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल झाले पाहिजे.